हरिओम श्रीराम अंबज्ञ। माझं नाव शुभदा विरास सामंत, कुडाळ उपासना केंद्र। बापूंच्याकडे मी 2001 सालापासून ह्या परिवारात आहे आणि अनुभव तर नेहमीच पदोपदीच येतात, बारीक सारीकसुद्धा अनुभव येतात, पण कसे, कारण ते बरोबरच असतात। मी नेहमी की उपासनेला जातेवेळी बापूंना बापूंचं तारक मंत्र म्हणते आणि बाहेर निघते आणि बापू माझ्याबरोबर असतात याची मला सतत जाणीव असते आणि येताना पण ते असतात। इतकं सांगायची गोष्ट म्हणजे इतकी वर्ष मी उपासनेला जाते, एवढा पावसाळा वगैरे असतो जोराजोरात जुलै महिन्यात सुद्धा, पण बापूंच्या उपासनेला जाताना कधीही भिजले किंवा काय असं नाही। बापू एवढी आपल्या भक्तांची काळजी घेतात। मी आमच्या कुडाळ उपासना केंद्राचे रामनाम बँकेचं काम बघते। एकदा असं झालं की एक वेंगुर्ल्याच्या 10-12 पुस्तकं आलेली होती, त्या पुस्तकानंतर 2 नवीन अकाउंट होते, ते मी तयार केले आणि ते तयार केले आणि ते 2 बरेच दिवस माझ्याकडेच होते आणि नंतर ते कुठे मिळेच नाहीत। मी म्हटलं काय कुठे पडले की काय हे, म्हणून मी भाजीवाल्याला पण विचारलं, म्हटलं बाबा तुला काही पुस्तकांचं असं 2 बारीक पुस्तकं नवीन केलेली तुला काय मिळालं का, तर तो म्हणाला नाही, आणखी 2-3 दुकानात चौकशी केली नाही। नंतर मग म्हटलं आता काय करता, म्हटलं नवीनच केलेली होती, मी म्हटलं त्यांना परत करून देते। म्हणून त्या सारणबाईंना मी वेंगुर्ल्याच्या सांगितलं आणि मी करायला बसले। बापूला म्हटलं, बापू म्हटलं इतकी वर्ष म्हटलं मी काम करते, माझ्याकडनं कसलं काही कधीच हरवलेलं नाही आणि 2 पुस्तकं माझी कुठे गेली, खरंच आता त्याच्यासाठी मी नवीन करते आणि आश्चर्य वाटेल। तेवढ्यातच ना एकदम धाप करून आवाज आला आणि खाटवरून की नाही एक पिशवी खाली पडली आणि ती खाटच्या खाली पडली त्या मागच्या बाजूने। म्हणून मी ती पिशवी सहज आपली, म्हटलं बघूया काय पडलं। ते बघितलं तर त्यात 2 पुस्तकं होती, म्हणजे माझ्या नाती वगैरे असतात ना त्या पर्समध्ये नेहमी हात घालत असतात, त्यांनी कुठेतरी ती काढून ती कुठेतरी अशी बिछाण्यावर ठेवली आणि ती तिकडून ती खाली पडली। पण सांगायचं म्हणजे मी नवीन तयार करायला पुस्तकं वगैरे घेतली त्यांचे अकाउंट आणि इतक्यात ती पिशवी पडली, म्हणजे किती आश्चर्य आहे खरोखरच। म्हणजे मला पण एवढं आश्चर्य वाटलं की बापू म्हटलं खरोखरच ना तुमचे ग्रेट आहे। कारण कधी कधी माझ्या मनात विचार होतो, माझं आता वय 70 वर्ष, बापू तुम्ही जेवढी मला ताकद द्याल आणि जेवढी माझी स्मरणशक्ती असेल तोपर्यंत मी हे काम करीन आणि तुम्हीच ते करून घेता, कारण मी करते असं काहीच मी म्हणत शकत नाही, कारण आपण काहीच करत नसतो, तो सर्व सद्गुरू असतो, ते सगळं करत असतो। हरिओम श्रीराम अंबज्ञ।